निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होतील, एखाद्या गोष्टीचा प्रश्न विचारणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आरोप निर्माण करणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं. आणि आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. म्हणजे लोक सत्तेमध्ये आहेत, त्यांनी प्रचारामध्ये काय सांगावं अशी अपेक्षा आहे की गेल्या 5 वर्षामधला जो त्यांनी जाहीरनामा किंवा वचननामा आपल्या समोर दिला होता, त्या जाहीरनाम्यातनं त्या वचननाम्यातनं एवढ्या एवढ्या गोष्टी आम्ही राज्यासाठी करू शकलो, काय काम केलं हे त्यांनी खरं म्हणजे सभेला आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं अपेक्षित आहे. त्यांनी ते सांगावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि जर ते पुढे निवडून येऊ इच्छित असतील तर पुढच्या 5 वर्षासाठी या राज्यातल्या सर्व घटकांच्या साठी, मग ते शेतकरी असोत, शेतमजूर असोत, उद्योजक असोत, व्यापारी असोत, युवक महिला असोत, अल्पसंख्याक आणि इतर समाजाचे लोक असतील, त्यांच्या भल्याच्या साठी हा हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर आणणार आहोत हे सांगणं त्यांच्याकडनं अपेक्षित होतं. पण सत्तेत आल्याच्या नंतरही आज त्यांच्या जर सभा आणि त्यांच्या नेत्याची जर भाषणं आपण ऐकली तर आजही ते आम्हालाच प्रश्न विचारतात की तुम्ही 15 वर्षामध्ये काय केलं आधी ते तुम्ही सांगा, मग आम्ही 5 वर्षात काय केलं ते हे सांगू. अशा पद्धतीनं दिशाभूल करून ही वेळ मारून नेण्याचं काम ते करतायत आणि ह्या गोष्टी आपण जरा समजून घेतल्या पाहिजेत. दुर्दैवानं 5 वर्षानं त्यांच्या सुदैवानं त्यांना संधी आली होती, आपलं दुर्दैव असेल कदाचित. महाराष्ट्रातल्या 10.5 कोटी जनतेची सेवा, त्यांचं जीवनमान बदलणं, शेतकऱ्याला मदत करणं, शेतमजुराला मदत करणं, तरुणांच्या हाताला काम देणं, नव्या नव्या उद्योगाच्या माध्यमातून सबसिडी देऊन या राज्यातल्या उद्योगाला चालना देण्याची एक संधी त्यांना ती प्राप्त झालेली होती. अशी संधी नेहमी मिळते असं नव्हे, पण काय घडलं, 5 वर्ष एक 2 पक्षातला कलवी तुरा, मी मोठा भाऊ का तो मोठा भाऊ, कुणी कुणाला लहान भाऊ म्हणत गेलं, कुणी कुणाला मोठा भाऊ म्हणत गेलं, सगळा वेळ त्याच्यामध्ये गेला. जे आश्वासन कर्जमाफीची आपल्याला दिली होती ती कर्जमाफी अजून चालूच आहे. वेळ काढू धोरण, टेक्निकल मुद्द्यावरती विचारपूर्वक, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेसच्या राजवटीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्या ठिकाणी असताना, आदरणीय पाटील साहेब केंद्रामध्ये मंत्री असताना, आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना एक गोष्ट लक्षात आली की या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुद्धा दुर्दैवानं शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढता आहेत. आणि त्या आत्महत्या वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे शेती नापीक होणं आणि तो शेतकरी कर्जबाजारी होणं, बँकांचं आणि खाजगी सावकारांचं कर्ज न भरू पाहणं. आणि म्हणून ह्या आत्महत्या थांबवायच्या असतील आणि शेतीला जर मदत करायची असेल तर त्या ज्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, अशा प्रकारचा एक मोठा निर्णय एका झटक्यामध्ये एका कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये 72,000 कोटीचं कर्ज माफ करून या देशातल्या करोडो शेतकऱ्याला मदत करण्याचं काम, त्यांचा प्रपंचाला हातभार लावण्याचं काम त्या सरकारने एका बाजूला कसं केलं आणि दुसऱ्या बाजूला 5 वर्ष हा फॉर्म भरा, ऑनलाईन भरा, ऑफलाईन भरा, 7-12 जोडा, आधार कार्ड जोडा, 8 उतारा जोडा आणि सगळं करून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तिथे त्या केंद्रावरती तुमच्या घरच्या मंडळीला त्या ठिकाणी घेऊन या, त्यांची सुद्धा सही त्याच्यावरती पाहिजे. म्हणजे हे मनामध्ये प्रामाणिक हेतू त्यांचा कर्जमाफीचा नव्हता, तर तुम्हाला 5 वर्ष सतत झुलवत ठेवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे.